हरिओम श्री राम अंबज्ञ। माझे नाव श्री देवेंद्र सिंह रत्नाकर तोडणकर, उपासना केंद्र बोरली पंचतन, तालुका श्रीवर्धन, रायगड जिल्हा। माझा अनुभव 2016 सालचा आहे। माझ्या आईचा अनुभव म्हणजे माझी आई सौ रश्मीवीरा रत्नाकर तोडणकर यांना कानाच्या नसेवर मोठी गाठ होती। कधी असे मोठे आजारांशी आम्ही म्हणजे फेस केलेला नव्हता की ऑपरेशन ह्या त्या गोष्टी म्हणजे कधीच कधी ह्या प्रसंगातून आम्ही गेलेलो नव्हतो म्हणजे आमचं कुटुंब। तर त्यावेळेस आम्ही क्लिनिकला दादांकडे संपर्क साधला 2016 आणि दादांची प्रत्यक्ष भेट। सुचित दादा म्हणाले की देवेंद्र काळजी करू नकोस, तुझी आई नक्की बरी होईल। रामरक्षा स्तोत्र म्हणायला सांगितलं तिच्यासाठी। पण सोबत दादांनी ही दिला की पौरसीएमला तू दाखवून घे, ते तुला पुढची ही आमच्या सल्ल्याने कुठं ऍडमिट वगैरे करायचं ते सांगू आम्ही। तर पौरसीएमनी सुद्धा चेक केला, ते मला म्हणाले डायरेक्ट की देवेंद्र एवढ्या वर्ष तुम्ही एवढी मोठी गाठ होईपर्यंत तुम्ही काय कुठे होतात। तर ते का आमच्या लक्षात नाही आलं की एवढी गाठ आतमध्ये आहे त्याची। ती उभी राहिली तरी डाव्या साईडला असा तिचा तोल जायचा, म्हणजे तिच्या कानाच्या नसेवर ती गाठ होती। तर पौरसिंह आणि दादाने आम्हाला लगेच कुकिलाबेन हॉस्पिटलची ही केली इमर्जन्सी, तुम्ही तिकडं ॲडमिट व्हा। तेवढी आमची आर्थिक परिस्थिती नव्हती, तरी सुद्धा आम्हाला तिथे एक मार्ग मिळाला। तिथे धर्मदाय निधीतून काही पेशंटला ऑपरेशनसाठी हे केला जातो। तर तिथे बापू कृपेने आम्हाला लिंक मिळाली, आम्ही तिथे गेलो। तिथे आम्हाला म्हणजे पहिला ऑपरेशन 17 जून 2016 झाला। तर तो ऑपरेशन झाला सकाळी 9 सुरुवात झाली ऑपरेशनला, ती संध्याकाळी 8 ऑपरेशन चालू होता। ऑपरेशनची स्थिती म्हणजे आई आता वाचणार ह्या ह्याच्यात आम्ही होतो, व्यवस्थित आहे सगळा काय। पुन्हा संध्याकाळी म्हणजे शुद्धीवर आली ती दुसऱ्या दिवशी, म्हणजे 18 जून 2016 सकाळी ती शुद्धीवर आली। पण शुद्धीवर आल्यानंतर सुद्धा ती जी बोलत होती ती वर्तमान काळातल्या काहीच बोलत नव्हती, ती भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी जसा घरी असल्यासारखा ती जाणवत होत्या तिला। मग डॉक्टरांना मी विचारलं की सर बोलले ही अशी काय करते आई, तर ते म्हणाले की एखाद वेळेस गुंगीच्या औषधामुळे ते इफेक्ट असू शकतात, काही तास आपण थांबूया आणि आपण पुन्हा विचार करू। तर आम्ही थांबलो 4-4:30 पण बघतोय तर तिचं तशीच मनस्थिती आहे। मग डॉक्टर अभय कुमार ते म्हणाले की हिची पुन्हा आपल्याला सीटी स्कॅन करावा लागेल, MRI करावा लागेल। ते MRI मध्ये त्यांना पुन्हा जाणवलं की जो तिचा कानाच्या नसेवर गाठ होती त्या गाठीच्या वरती पाणी साचत होता, मज्जारज्जूतून येणारा तो पाणी खाली असा मणक्याच्या खाली पास होत नव्हता। पण गाठ काढल्यानंतर तो मार्ग मोकळा होईल असा डॉक्टरांचा अंदाज होता, म्हणजे गाठीचा अडथळा काढला का तो पाणी व्यवस्थितरित्या पास होईल आपला। पण ती गाठ काढून सुद्धा तो पाणी पास झाला नाही, त्यामुळे डॉक्टर म्हणाले आता ह्यांना पुन्हा आपल्याला दुसरी सर्जरी लगेच करावी लागेल। लगेच करावी लागेल बोललं का त्याचे पुन्हा 2.5 ते 3 लाख रुपये आम्हाला ही सांगितला बजेट त्या ऑपरेशनचा। आणि तुम्ही लवकरात लवकर जर त्याचा आम्हाला ही दिला नाही, रिप्लाय दिला नाही, तर पेशंट म्हणजे त्याची कोमामध्ये जाऊ शकतो थोडक्यात। आणि तो वार होता सकाळी, आम्हाला सकाळी सांगितलं रविवारी असं असं करावं लागेल आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही आम्हाला ही द्या म्हणून, त्याचा क्लिअरन्स द्या म्हणून। आणि रविवार असल्यामुळे सगळ्या त्या ज्यातून आम्ही ज्या लिंकने BPL मधून आम्ही तिथे जॉईन झालेलो ते अधिकारी तिथं नव्हते, तर
साढ़ेआठ नौ त्या दरम्यान मला संतोष सिंह शिलकर उपासना केन्द्र वलासागर आणि प्रशांत सिंह चांदूरकर बोरली पंचतन उपासना केन्द्र हे दोन्ही श्रद्धावान माझ्यासोबत बापू कृपेने सतत होते। मात्र पहिला ऑपरेशन झाल्यानंतर ते आपल्या घरी गेलेले, अशा स्थितीत तिथं होतो मी एकटाच। तर तिथे जो बिलिंग काउंटर असतो त्या बिलिंग काउंटरला मी भेट दिली, बोललो आम्ही अशा अशा ह्यातून ट्रीटमेंट करतोय धर्मदायमधून, तर तुम्ही आम्हाला क्लिअरन्स द्या, जे काही पैसे असतील ते आम्ही सोमवार मंगळवार दुसऱ्या दिवशी आम्ही हे करू, सबमिट करू किंवा काही, त्याशिवाय आम्हाला डिस्चार्ज नका देऊ तुम्ही। पण ते म्हणाले की असं आम्ही नाही करू शकत, तुमचा जो ज्या सरांनी तुम्हाला इथे ॲडमिट केलंय म्हणजे धर्मदायमधून, त्यांचं तुम्हाला सर्टिफिकेट आणावं लागणार आहे। तर ते फोन रिसीव करत नव्हते आणि रविवारची वेळ असल्यामुळे आम्हाला संध्याकाळी त्यांना काही कमी क्लिअरन्स द्यायचा होता ह्यांना, म्हणजे जे ट्रीटमेंट करत होते त्या डॉक्टरांना, डॉक्टर अभय कुमारांना आणि त्यांच्या टीमला। तर त्यांच्या आठ आठ तासाच्या शिफ्ट होत्या त्या ते बिलिंग काउंटरवरच्या जे काम करत होते कर्मचारी त्यांच्या, तर त्या ज्याच्याशी ज्या मुलाशी मी बोलत होतो त्याचा 9 वाजता संध्याकाळी टायमिंग, म्हणजे त्याचा कामाचा टायमिंग 9 शिफ्ट संपत होती। तर त्याच्या मनात काय आला काय जाणो बापू कुर्त्याने, त्यांनी मला असं, मी त्याच्यापासून भरपूर लांब होतो, त्यांनी बघितलं की हा इकडे तिकडे फोनाफोनी करतोय वगैरे, त्यांनी बोलवून घेतला। ते म्हणाले एक तुझ्यासाठी फक्त मी प्रयत्न करतो, डायरेक्ट ह्या हॉस्पिटलचे जे ॲडमिन आहेत त्यांना मी कॉल करतो, जर त्यांनी जर ग्रीन सिग्नल दिला तर मी तुला क्लिअरन्स देऊन टाकतो। आणि बापू कृपेने त्यांनी, म्हणजे त्याला काय आवश्यकता नव्हती, असे बरेच पेशंटचे रिलेटिव्ह तिथं होते, तरी सुद्धा त्यांनी बापू कृपेनेच त्याला हे सगळं बापूने सुचवला आणि त्यांनी मला बोलून घेतला। त्यांनी लगेच त्या हॉस्पिटलच्या ॲडमिनला फोन केला, त्यांनी सांगितलं त्यांना क्लिअरन्स देऊन टाका म्हणून। म्हणजे मला तिथं त्यावेळेस संबोधन बोललो बापूंना, बापू तूच हे सगळ्या काही गोष्टी प्रारब्ध आहेत पण त्या प्रारब्धातना बाहेर पडण्याचे सगळे जे ज्या वेगवेगळ्या ज्या हे आहेत, म्हणजे वेगवेगळे मार्ग आहेत, ते तू त्या त्या वेळेला समोर आणत असतोस, ह्यात तुझा हा हस्तक्षेप हा सतत दिसत असतो। आणि तिथं मला बापूंचा हस्तक्षेप प्रत्यक्ष जाणवला, अंबदनं बोललो, त्याने मला क्लिअरन्स दिला। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटेच 3:30 दरम्यान सोमवारला तिचा ऑपरेशन झाला। आज माझी आई बापू कृपेने व्यवस्थित आहे, बापूंच्या चरणी ती सुद्धा अंबदनं नाही, तिच्या रोजच्या जयंती मंगलाकाली हे जप चालू असतात। आणि बापू कृपेमुळे मला माझी आई व्यवस्थित पुन्हा मी तिच्या प्रेमाच्या छत्रछायेत आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।